पाटणा येथील पोलीस मुख्यालयात तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला भर रस्त्यात मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पाटणा शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जमाल रोड येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या गौतम कुमार याने स्वतःची वहिनी आणि तिच्या कुटुंबियांवर अपहरण तसेच 20 लाख रुपयांची खंडणी मागणे आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. भावाच्या मृत्यूनंतर त्याचे वहिनीसोबत अनैतिक संबंध होते, मात्र त्याने तिची फसवणूक करत अन्य महिलेशी लग्न करण्याची तयारी केल्यामुळे वहिनी आणि तिच्या कुटुंबियांनी मारहाण केल्याचं म्हटलं जात आहे. पाटणा येथील पोलीस मुख्यालयात तैनात असलेले पोलीस हवालदार गौतम कुमार शुक्रवारी सकाळी जमाल रोडवरील त्यांच्या घरातून कार्यालयाकडे निघाले होते. याचवेळी वहिनी आणि तिचा भाऊ काही जणांसह बोलेरो कारने आले. त्यांनी गौतम कुमारला जबरदस्तीने गाडीत डांबण्याचा प्रयत्न केला. यानंतर गौतम कुमार यांनी प्रतिकार केला असता रस्त्याच्या मधोमध मारहाण करून त्यांना जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.